आपल्याला भेंडीसाठी लागणारे साहित्य आहे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा तिखट. आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं घेऊ शकता. आणि 1/2 चमचा गरम मसाला आणि 2 ते 3 चमचे किसलेलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि एवढ्या लसूण पाकळ्या, एवढं आपल्याला भेंडीसाठी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर तिला चिरायची. आणि ती कशी चिरणार आहे ते आपण पुढे बघूया. तर अशी भेंडी चिरून घ्यायची आहे आणि साधारण मी उभी आडवी अशी चिरलेली आणि त्याचे असे तुकडे केलेले मधोमध चिरून, तर ही अशी चिरून घ्यायची. आणि आता तर हे लसूण आणि खोबरं एकत्र थोडंसं आपल्याला जाडसर असं ठेचून घ्यायचं. तर हे लसूण आपल्याला असं जाडसर ठेवायचं आहे आणि हे असं मी एकत्र मिक्स करून घेतलं आणि ठेचून घेतलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आहे. नंतर मीठ, नंतर तिखट आपल्याला लागेल तसं घ्यायचं. 1 चमचा अगर जर सफिशियंट असेल तर 1 चमचा टाकू शकता, किंवा कमी तिखट हवं असेल तर थोडं कमी घेऊ शकता. आणि गरम मसाला पूर्ण टाकायचा आपल्याला, कारण तो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे, 1 किंवा 1/2 चमचा. आणि हे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेतलं आहे. हा आपला भेंडीचा मसाला रेडी झालेला आहे. आणि हा आता आपल्याला भेंडी कशी बनवायची तर ती बघूया. ही अशी थोडीशी नॉर्मल शिजली की मग आपल्याला त्याच्यामध्ये मसाला ऍड करायचा. तर हा जो मसाला आहे आपल्याला तो आपण आता भेंडीमध्ये मिक्स करणार आहे. ऑलरेडी याच्यामध्ये तेल आहे आणि भेंडीमध्ये पण आपण भाजण्यासाठी तेल टाकलेलं आहे. तर आता हा मसाला असं स्प्रेड करायचा भेंडी आणि पूर्ण भेंडी म्हणजे मिक्स होईल असं परतवून घ्यायची पूर्ण भेंडी. थोडा मला मसाला कच्चा वाटतो त्यामुळे मी थोडा वेळ ठेवतो आणि मग रेडी झाली की आपण सर्व्ह करूया.